आमदारांनी जे निवेदन जारी केलं होतं ते काय नेमकं पाहूया. मी घेतलेल्या निर्णयानं जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक आणि माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखानं काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. त्याचबरोबर देशभरातनं आणि विशेषतः राज्यातनं विविध पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या प्रदीर्घ आणि समाधानी सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि विनंत्या याचा विचार करून तसंच पक्षानं गठीत केलेल्या समितीनं मी पुन्हा अध्यक्षपदी राहावं या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरनं निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतोय. मी पुनश्च अध्यक्षपद स्वीकारत जरी असलो तरी संघटनेमध्ये कोणतंही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक असतं असं माझं स्पष्ट मत आहे असं निवेदन शरद पवारांनी जारी केलं.